पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येताय अथवा फॅमिली गेट टुगेदर वाढदिवस किंवा कामानिमित्त वा मित्रमंडळी एकत्र येताय परंतु गर्दीच्या ठिकाणी निवास करणे पसंत नाही तर आम्ही घेऊन आलो आहोत पंढरपूर पासून अगदी जवळच केवळ 7 किलोमीटर अंतरावर मुंडेवाडी येथे निसर्गाच्या सानिध्यात सर्व आधुनिक सुविधांनी युक्त अशा विठाई विला रिसॉर्टचा एक आनंददायी पर्याय आमच्याकडे खालील सुविधा उपलब्ध 3 BHK लक्झरी बंगलो एअर कंडिशन बेडरूम 3 बाथरूम निसर्ग संपन्न व्ह्यू दाखवणारी बाल्कनी स्वतंत्र स्विमिंग पूल सुंदर असा बगीचा किचन प्लस लिव्हिंग रूम मनोरंजनासाठी टीव्ही आणि म्युझिक सिस्टीम इनडोअर गेम्स स्वतंत्र पार्किंग फ्री वायफाय आणि बॅडमिंटन देखील आता पंढरपूर मध्ये निवासाची चिंता कशाला जर असेल विटाई व्हिलाचा पर्याय सोबतीला बुकिंग साठी संपर्क योगेश राऊत मोबाईल 97730 12516 भारतीय जनता पक्ष अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज भैरवनाथवाडी येथे नारायण चिंचोली व भैरवनाथवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने भव्य अभिष्ट चिंतनपर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून पांडुरंग परिवाराचे नेते उमेश परिचारक माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट दिलीप घडगे शिवाजी राजे कांबळे भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे शिवाजी तावसकर आदींसह ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे पदाधिकारी सूर्यनारायण देवस्थान ट्रस्टचे सदस्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कोळेकर यांनी केले. यावेळी उमेश परिचारक यांच्या हस्ते लक्ष्मणराव धनवडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना उमेश परिचारक यांनी धनवडे तात्यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाचे वर्णन करीत भविष्यात त्यांच्या मागे ठाम उभे राहणार असल्याची ग्वाही दिली. लक्ष्मण दादा धनवडे यांच्या अभिष्ट चिंतन पर सत्कार सोहळ्याचे आयोजन राजे ग्रुप नारायण चिंचोली व LED ग्रुप भैरवनाथ वाडी यांच्या वतीने करण्यात आले होते. इतकी आनंदाची भावना आहे की मी कधी एकदा जाऊन त्या ताट्यात सत्कार करतो. बरेच जण मी 10-15-20 लोक मनापासून बघतोय. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साह आहे. म्हणजे मला काल निमंत्रण द्यायला आले, मी साधा माणूस आहे, मी सुद्धा नवा शर्ट घालून म्हटलं धनवडे तात्याला वाढदिवस आहे. नाही तर मी एवढं रंगीबेरंगी घालत नाही. नाव लक्ष्मण आहे, रामासाठी लक्ष्मणाने आपल्या सर्व राज्याचा त्याग केला. त्याप्रमाणे अतिशय मितभाषी, कमी बोलणे, हळू आवाजात बोलणे, सगळ्यांना आवाजाऊ बोलणे, सगळ्यांना आपलंसं करून घेणे, हे सर्व गुण धनवडे तात्यामध्ये आहेत. आणि त्याचं फळ त्यांना वेळोवेळी 100% मिळालं. म्हणजे मी बरेच वर्षापासून बघतोय, कुठलं गाव तर परांडा तालुक्यातलं मूळ गाव आणि आजी करमाळ्याला म्हणून तिथं आली, तिथून इथं धरणग्रस्ताची जमीन मिळाली. दिलीबाप्पांनी सांगितलं की आमच्या सुस्ती गावात सुद्धा विहिरी फोडायला धनवडे तात येत होते. एवढा अतिशय विहिरी फोडणारा मजूर माणूस अक्षरशः. आज एवढी मंडळी त्यांनी कमवली. राजाराम भाऊंनी सांगितलं की इलेक्शन लागल्यावर लोक तिथं जातात, ते म्हणतात ते काय चुकीचं नाही, कारण आपल्या सगळ्याच मंडळी आपल्या नेत्याच्या विजयासाठी तिथं जाणारा सहभाग आहे. कारण प्रत्येक जण जातो, त्यांचं कोणतरी ओळखीचं आहे, त्या गावात जाऊन राहतो, पण धनवडे तात्यांनी ती माणसं आपलीशी केली की ती कायमची मतं आपल्याला मिळवून दिली त्यांनी विधानसभेसाठी इतर सर्व कामासाठी. असा धनवडे तात्यांचा स्वभाव आहे. मागच्या वेळेला अगदी जिल्हा परिषदला ऐन वेळेला धनवडे तात्याला म्हणजे माझ्यावरच वेळ आली ती सांगायची फोन करून की आता तुम्ही थांबा. त्यावेळेला 1 मिनिटात त्यांनी माघार घेतली. म्हणजे हा स्वभाव आहे. ही माघार घ्यायची जी वृत्ती आहे ती 100% पुढं आयुष्यात भविष्यात त्यांना फायदेशीर ठरणार. थांबणं हे महत्वाचं आहे. थांबलं की त्याला आपोआप वेग पुढं मिळतो.
मी आता 35 वर्षात मला सुद्धा पत्ता त्या कुठला अन्न दिले नाही परिवाराला. मार्केट कमिटीचं संचालक आहे पण त्याला मताचा अधिकार नाही आप्पा. त्यामुळं थांबायला शिका, थांबलं की 100% मिळते. काल ऐन वेळेला मला प्रशांत मालकर सांगितलं, धनड जात्याला फोन करून दाखला आहे का विचार. त्यामुळं पांडुरंगाचं संचालक केलं आणि मोठ्या मालकांचं एवढं प्रचंड विश्वास, ह्याच्यापेक्षा मोठं पद त्याला काय पाहिजे. एवढं मोठं पद दिलेलं आहे, पद हे मिळतं न मिळतं. त्यामुळं तुमची ही सामान्य प्रति जी काम करायची भावना आहे ही अशीच कायम राहू द्या. तुम्हाला पद हे जनतेकडून मिळणार आहे आता, कारण सर्व पक्षीय काँग्रेस आहे, शिवसेना शिंदे गट आहे, भाजप आहे, कुठल्याच पक्ष नसलेलं मी आहे तुमच्या बरोबर. त्यामुळं भविष्यात 100% मोठी पदं मिळतील, न मिळाली तरी तुम्ही ह्या सर्वसामान्यासाठी लोकांसाठी काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. अशीच भावना व्यक्त करून तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं अशी पांडुरंग रुक्मिणीचरणी प्रार्थना करतो. आणि आम्हाला या सगळ्यांना या कार्यक्रमाला चांगल्या बोलवलं. 2 वर्ष कोविडमुळं, इतर काही कारणामुळं तात्याने आज सत्कार स्वीकार केला नाही कांबळे राणा म्हणजे तसं, पण आज घरी गेलो त्यांच्या पंचायती त्यांना जवळजवळ 47 दिव्यांनी ओवाळलं, त्यांच्याबरोबर आम्हालाही ओवाळलं. त्यामुळं अशा चांगल्या कार्यक्रमाला, कौटुंबिक कार्यक्रमाला बोलवलं, त्याबद्दल संयोजकाचा आभार मानतो. थांबतो, जय हिंद, जय. जन्मभूमी वेगळी आणि कर्मभूमी वेगळी असते, पण त्याच्या माग सुद्धा काहीतरी इतिहास असतो. पूर्व जन्माची पुण्य असेल, तुमचं माझं काहीतरी नातं असेल, म्हणून आज या ठिकाणी तुम्ही मला आशीर्वाद दिला. आणि एका सामान्य कुटुंबातील माणूस, कैलासवासी सुधाकरपंत परिचारक मालकांच्या आणि या परिचारक बंधूंच्या आशीर्वादानं एका सामान्य माणसाला या उंचीपर्यंत नेऊन ठेवण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं. मालकाने आशीर्वाद दिला, सूर्यनारायणानं आई जगदंबेनं आशीर्वाद दिला आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं. आता काही मंडळीने सांगितलं मला की तात्यांना पद द्या. मोठं मालक होते त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं, परिचारकांचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जगणं माझ्यासाठी आयुष्यभर सुंदर असं असेल. ज्याप्रमाणे पांडुरंगाची माळ घरात असल्यानंतर एक सात्विकतेची भावना त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो, त्याचप्रमाणे परिचारकांचं नाव माझ्या पाठीशी आहे हेच मला लाख मोलाचं आहे. भविष्यात तुमचा फक्त आशीर्वाद राहू द्या आणि या जनतेची, नारायण चिंचोलीची, या परिसरातील लोकांची कामं करण्याची ताकद तुम्ही मला द्या, याच्यापेक्षा मला काही नको. तुम्ही आहे हेच माझ्यासाठी, माझे पांडुरंग आहात. मला आतापर्यंत तुम्ही मान सन्मान कुठल्याही पद्धतीची मला कमी पडू दिलेलं नाही. माझं नाव तुम्ही या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये पोहोचवलंय, माझ्यावर विश्वास टाकलाय. आणि या नारायण चिंचोली परिसराचा विकास असेल, वैरवदळ असेल, इतर संस्थेमध्ये काम करण्याची संधी दिली. नारायण चिंचोली गावाला 4 पुरस्कार मिळाले, गावचा विकास झाला. अनेक या तरुण सहकार्यांना मी तुमच्यामुळे काम देऊ शकलो, गोरगरिबांशी कामं करू शकलो, या सुद्धा गोष्टी माझ्यासाठी काही कमी नाही. भविष्य काळामध्ये या सर्व समोर बसलेल्या तरुण सहकार्याच्या वैभव मंडळीचा आशीर्वाद, तुमचा आशीर्वाद, पांडुरंगाचा आशीर्वाद, आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन जे करेल ते चांगलंच करेल, जे करेल ते लोकहिताचं करेल. परिचारकांच्या नावाला कुठल्याही प्रकारचं माझ्यामुळं काय होईल अशा पद्धतीचं माझ्या हातून घडणार नाही अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आज या तरुण सहकाऱ्यांनी 4 दिवसांमध्ये कार्यक्रम तयार केला, आज माझा सत्कार मान सन्मान केला, माझ्यावरचं तुमचं सर्वांचं प्रेम असंच कायम राहो. आणि तुमच्या ऋणातून उतराई मी होऊ शकणार नाही. भविष्यात सर्वांनी मला आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवावा एवढीच आपल्या चरणी विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.